आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे विद्यार्थी आणि पालकांसाठी. मुंबईतली वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणचे स्कूल बसेसचे थांबे रद्द करण्याचा बंद करण्याचा इशारा स्कूल बस मालकांनी दिलाय. ट्रॅफिकमध्ये वाहतूक पोलीस ठोठावत असलेल्या दंडामुळे बस मालकांनी हा इशारा दिलाय आणि तसं झालं तर विद्यार्थी आणि पालकांसमोर मोठी समस्या निर्माण होईल. तर अंधेरीमध्ये होत असलेल्या ट्रॅफिकमुळे शाळा अर्धा तास आधी सोडावी अशी मागणीसुद्धा बस मालकांनी केलेली आहे. मुंबईच्या बऱ्याचशा परिसरामध्ये ही समस्या जाणवते. स्कूल बस विद्यार्थ्यांना घेण्यासाठी किंवा सोडण्यासाठी जेव्हा थांबते तेव्हा तो परिसर वाहतुकीचा आणि वर्दळीचा असतो. स्कूल बस थांबल्यामुळे इतर वाहनंसुद्धा अडतात आणि स्कूल बसमुळे वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र निर्माण झाल्यामुळे वाहतूक पोलिसांकडनं स्कूल बस मालकाला दंड आकारला जातो. आणि पोलिसांच्या याच भूमिकेमुळे आता स्कूल बस मालकांनी इशारा दिलाय की एकतर शाळा अर्धा तास आधी सोडा, विशेष करून अंधेरी परिसरातल्या किंवा गर्दीच्या परिसरातले स्कूल बसचे थांबे बंद केले जावेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.